बल्लारपूर शहरातल्या राजेंद्र प्रसाद वार्ड निवासी युवकाने आत्महत्या केली. प्रशिक भसारकर नामक या युवकाचे एका युवतीशी प्रेमसंबंध होते. मात्र यातूनच अमर तेलंग आणि दर्शन तेलंग या दोघांनी प्रशिक भसारकर याला बेदम मारहाण केली. मारहाण घटनेची पोलिसात तक्रार झाली. यावर ही तक्रार परत घेण्यासाठी त्याला सतत धमक्या दिल्या जात होत्या. सततच्या धमक्यांमुळे व्यथित होत घरी कुणी नसल्याचे बघून प्रशिकने घरीच गळफास लावून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दरम्यान या संदर्भात बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. एक 12 महिन्यामध्ये एक प्राक्षिक भसारकर म्हणून आहे, तर त्याला दर्शन तेलंग आणि त्याचा भाऊ यांनी एक त्याची मेवणी आहे तिच्यासोबत प्रेमसंबंध आहे म्हणून मारहाण केली होती. त्याच्यावरून आपण एक त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता 324. त्यानंतर जे आरोपी आहे दर्शन तेलंग आणि त्याचा भाऊ, किंवा तो रिपोर्ट जी मी जो दिला तो मागं घ्या, त्या कारण त्याला नेहमी ते टॉर्चर करायचे. आज रोजी प्राक्षिक भसारकरनं त्याच्या नात्या घरी घराच्या बल्लीला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावरून त्यांचे जे वडील आहे आई आहे त्यांनी तक्रार केली की बा यांच्या प्रेशरमुळं रिपोर्ट मागं घे, आणि त्याला त्रास देत होते, त्या कारणावर त्याने आज आत्महत्या केलेली आहे. त्यावरून दर्शन तेलंग आणि त्याचा भाऊ याच्यावर 306 बांधवीचा मी गुन्हा दाखल केलेला आहे. दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे.